तन्मय मेंदळे, दिनमान न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. दिनमान न्यूज आपल्यासाठी घेऊन येते खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. पाहूयात एक नजर हेडलाईन्सवर. मावळचे निर्वाचित आमदार सुनील शेळके यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची केली पाहणी. चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीकडून केले गेले आंदोलन. विसापूर किल्ल्यावर पुन्हा सापडले तोफगोळे. कॉपी हा मराठी चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित. मावळचे निर्वाचित आमदार सुनील शेळके यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी केली. मावळात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे भात पिकाचे अतोनात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पीक गेल्याने शेतकरी हवालदिल झालाय. याबाबत माहिती मिळताच मावळचे निर्वाचित आमदार सुनील शेळके यांनी दिवाळीचा सण बाजूला ठेवून आंदर मावळाचा दौरा करून शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. या नुकसानीचे तातडीचे पंचनामे करून एका आठवड्यात त्याचा अहवाल सादर करावा असे आदेश शेळके यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिले. अंधर मावळात अतिवृष्टीमुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक आडवे झाले असून अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाने पीक वाहून गेले आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. गावामध्ये जाऊन शासकीय अधिकाऱ्यांना विनंती केलेली की आपण प्रत्येक भागाचा पंचनामा करावा आणि ज्या ज्या शेतकरी बांधवाचं माझ्या बळीराजाचं नुकसान झाले त्यांचा पंचनामा करून अहवाल तयार करून लवकरात लवकर तो सुपूर्त करावा अशी त्यांना विनंती केलेली. आणि प्रशासन देखील तेवढं सक्षमपणे आज सुट्ट्या न पाहता किंवा कुठल्याही वेळ न पाहता सकाळपासून या भागातला पाणी करतायत, पंचनामे घेत आहेत. मी प्रशासनाला देखील विनंती करेल की आपण लवकरात लवकर माझ्या शेतकरी बांधवांना त्याचा नुकसान भरपाई मिळावी अशी त्यांना विनंती करतो. शेळके यांनी वडेश्वर, माऊ, लष्करवाडी, गभालेवाडी, दवणेवाडी या गावात अतिवृष्टीमुळे भात शेताच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी निवासी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे उपस्थित होते. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. लक्ष दिव्यांची आरास झाली, उत्कर्षाची वाट उजळली, सुख समृद्धी घेऊन आली 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 दिवाळी आली. समस्त पुणेकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सदानंद शेट्टी आणि मित्र परिवार. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून विधानसभेची उमेदवारी जाहीर झाल्यापासून कोथरूड चर्चेत आले आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमध्ये साडी वाटप केल्याचा निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीकडून प्रतिकात्मक चंपा साडी सेंटरचं उद्घाटन करण्यात आले. डेक्कन येथील खंडोजीबाबा चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आणि आमदार चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. चंपा साडी हाय हाय, आम्हाला हवी विकासाची गाडी, नको आम्हाला चंपा साडी यांसारख्या घोषणा देत भाजपाच्या साडी वाटपाला विरोध दर्शवला. चंद्रकांत पाटलांनी पुण्यामध्ये 1,00,000 साड्या वाटल्या आणि ह्या साड्या वाटत असताना लोकशाहीची क्रूर अशी चेष्टा चालवली. एका बाजूला पंतप्रधान मारे आव आणतात भ्रष्टाचार करणार नाही आणि हे यांचे सगळे असे मंत्री पंतप्रधानांचं नाव धुळीस मिळवायला चालले.
आज ज्यावेळी साड्या वाटतात त्यावेळी ह्यांनी इलेक्शनमध्ये काय काय वाटलं असेल हे आता सर्व महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येतं आहे. ज्यांना कोल्हापूरकरांनी नाकारलं त्यांचे हे गुण त्यांना माहिती असावेत म्हणूनच कोल्हापूरकरांनी त्यांना नाकारलं आणि हे पार्सल पुण्यात आलं आणि हा गडी आता पुण्यात येतो आहे आणि या सगळ्या फॉल्टी साड्या वाटतो आहे. आत्ता आमच्या महिलांनी बोलताना सांगितलं की रिजेक्ट झालेल्या साड्या आहेत, विरलेल्या साड्या आहेत, रंग गेलेल्या साड्या आहेत. एका रिजेक्टेड माणसाकडून दुसरी अपेक्षाच काय असणार, ती रिजेक्टेडच आहे. आणि भूखंडाचा भ्रष्टाचार केला आहे, पुण्यातले अनेक भूखंड भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बक्कळ पैसा कमवला आहे. त्यामुळं आता कदाचित चंपा यांना असं वाटत असेल की आपण एक चंपा साडी सेंटर उघडू आणि एकदा फुकट वाटणार आणि पुढे 5 वर्ष पुणेकरांना लुटणार असं यांच्या डोक्यात असलं पाहिजे. त्याच्यामुळं त्यांनी स्वतःच परवाच्या दिवशी सर्वांच्या समोर कबूल केलं की कोल्हापूरच्या विषयी त्यांनी एक बोललं की कोल्हापूरकर ते स्वतः कोल्हापूरकर आहेत, सुधारणार नाही. मी ते स्वतःबद्दल सांगत होते की मी कधी सुधारणार नाही, मी भ्रष्टाचार करणार, मी चुकीच्या पद्धतीने वाटणार, मी लोकशाहीची पाय सगळी जी मूल्य आहेत ती पायदळी तुडवणार आणि या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो आहे. चंद्रकांत पाटलांसारख्यांकडून अशा पद्धतीच्या हीन वक्तव्याची किंवा हीन वृत्तीची अपेक्षा पुणेकरांना नाही, महाराष्ट्राला नाही. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींची ताबडतोब त्यांना जर जनाची नाही मनाची थोडी लाज असेल तर माफी मागितली पाहिजे. अशा माणसाला सरकारमध्ये राहण्याचा काय, सत्तेत राहण्याचा सुद्धा या ठिकाणी अधिकार नाही. त्यांनी तो गमावलेला आहे कारण इतका विकृत पद्धतीचा प्रकार या पुणे शहराने यापूर्वी कधीही पाहिलेला नाही. श्री शिवाजी लाळगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचातर्फे लोहगड विसापूर किल्ल्यावर गेली 19 वर्षे दुर्ग संवर्धनाचे काम चालू आहे. कार्यकर्ते गड भ्रमंती करत असताना दारुगोळा कोठारासमोर कार्यकर्त्यांना सापडले 2 तोफगोळे. मागील वर्षी याच ठिकाणी 3 तोफगोळे कार्यकर्त्यांना सापडले होते, ते पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्यात आले. त्यावर्षी मंचाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उत्खनन करण्याची पुरातत्व विभागाला मागणी केली, तरी पुरातत्व विभागाकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही, याची खंत मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी केली. असे विविध काम करत असताना मागच्या वर्षी लोहगड विसापूर विकास मंचाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी याच जागेवरती 3 तोफगोळे सापडले होते. हे 3 तोफगोळे सापडल्यानंतर त्या आम्ही पुरातत्व विभागाकडे जमा केले व त्यांना आम्ही एक विनंती केली होती की तुम्ही या भागात उत्खनन करा की जेणेकरून या ठिकाणी आणि काही सापडू शकतं. पण गेली वर्षभर या विषयाचं कुठली दखल न घेतल्यामुळं आम्ही यावर्षी पुन्हा या ठिकाणी थोडंसं बघायला लागलो तर या ठिकाणी आम्हाला अजून तोफगोळे सापडलेले. हे बघा, हा एक पहिला तोफगोळा आता आम्हाला सापडलाय व दुसरा तोफगोळा आता या ठिकाणी दिसतोय की जो तुमच्या समोर आम्ही काढत आहोत. आता तरी पुरातत्व विभागाने या ठिकाणी उत्खनन करून अजून काही सापडते का हे पाहावे अशी अपेक्षा सचिन टेकवडे यांनी व्यक्त केली. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूजचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. लक्ष दिव्यांची आरास झाली, उत्कर्षाची वाट उदळली, सुख समृद्धी घेऊन आली 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 दिवाळी आली. समस्त पुणेकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सदानंद शेट्टी आणि मित्र परिवार. श्री महालक्ष्मी क्रिएशन्सच्या बॅनर खाली तयार झालेला कॉपी हा आशयघन मराठी सिनेमा 8 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या
भेटीस येत आहे. आजच्या दैनंदिन जीवनात कॉपी हा शब्द अनाहूतपणे वापरला जातो. मोबाईलच्या आजच्या काळात कॉपी पेस्ट ही कृती प्रत्येकाकडून अनाहूतपणे होत असते, पण शालेय जीवनात मात्र कॉपी या शब्दाचा अर्थ खूप गहन असून नकारात्मक आहे. एखाद्याचं शैक्षणिक जीवनच उद्ध्वस्त करणाऱ्या या कॉपी नावाचा अर्थ नव्या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पाहण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळेच या सिनेमाचं शीर्षकही कॉपी असं ठेवण्यात आलं आहे. महालक्ष्मी क्रिएशन्सच्या बॅनरखाली तयार झालेला हा आशयघन सिनेमा येत्या 8 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. हे बघा, माझ्यासाठी तर सगळे शिक्षक म्हणजे सगळ्यांसाठीच, गुरु हा गुरुच असतो, पण यातला एखादा शिक्षक जरी थोडासा निगेटिव्ह असला किंवा थोडीशी ग्रे साईड त्याची असली, तर तो तसा का होतो, त्याला व्यवस्था कशी मजबूर करते किंवा व्यवस्था त्याला कशी आपल्या विळख्यात सामावून घेते आणि तो कसा सहजतेने त्यामध्ये सामावला जातो. आणि बरेचसे असे शिक्षक आहेत की ज्यांचे तत्त्व आहेत त्यांना ती तत्त्व सोडायची नसतात, आणि मग ती तत्त्व सोडल्यानंतर त्यांच्या ओव्हरऑल आयुष्यावर काय परिणाम पडतो, म्हणजे हे सगळं शिक्षकांबद्दल आपण मांडलंय. पाहूयात एक नजर हेडलाईन्सवर. मावळचे निर्वाचित आमदार सुनील शेळके यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची केली पाहणी. चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीकडून केले गेले आंदोलन. विसापूर किल्ल्यावर पुन्हा सापडले तोफगोळे. कॉपी हा मराठी चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं, पण तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.